नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आनंदात आहात ना? आनंदातच राहायचं। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उदाहरण संग्रह 36 सराव करणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअप वर एकत्र हव्या असतील तर हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून आम्हाला फक्त तुमची इयत्ता लिहून पाठवा, म्हणजे आम्ही इयत्ता 5वीच्या सर्व व्हिडिओचे लिंक तुम्हाला एकत्र व्हॉट्सअपवर सेंड करू, की ज्यामुळे तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओची शोधाशोध करावी लागणार नाही। आणि एकदा तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट झालात की इयत्ता 10वीपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहू। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा जो उदाहरण संग्रह 36 आहे तो पूर्णपणे दशांश अपूर्णांकावर आधारित आहे। मग आता हे दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊयात। तर ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे, म्हणजे 10 किंवा 10च्या पटीमध्ये 10च्या पाढ्यामध्ये असतात, त्यांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात। जसे की 5/10, इथे बघा हा जो 5 आहे तो आहे अंश आणि छेद आहे 10। त्याच पद्धतीने 68/100, 285/100 किंवा इथे 1000 देखील असू शकतं, 10000 असू शकतं, 10च्या पाढ्यामध्ये कोणताही छेद असू शकतो। तर हे जे आता अपूर्णांक आहेत हे अंश आणि छेद रूपात लिहिलेले आहेत। आता दशांश चिन्ह म्हणजे काय? तर बघा, दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात। संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर असं एक टिंब दिलं जातं, असा एक पॉइंट दिला जातो, या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात। दशांश वापरून 8/5/10 हा अपूर्णांक 8.5, आता बघा हे कसं लिहिलंय की 8 पूर्ण लिहिलेलं आहे, हा पूर्णांक झाला, पूर्णांक इथे संपला, त्यानंतर दशांश चिन्ह म्हणजे एक टिंब दिलं, एक पॉइंट दिला आणि त्याच्यानंतर हा 5 लिहिलेला आहे, तर असा लिहितात। याचं वाचन कसं करायचं? तर 8.5 किंवा 8.5 असं देखील कर जातं। तर बघा इथे काय केलं आहे की छेदाच्या ठिकाणी 10 आहे, त्यामुळे एका अंकानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे। जर इथे छेदाच्या ठिकाणी 100 असते तर एका अंकानंतर नाही तर 2 अंकानंतर दशांश चिन्ह दिलं असतं। बघा इथे काय झालं, आता समजा इथे 1/10 आहेत, म्हणजे काय? तर ह्याचा अर्थ असा होतो की ह्या 1/10 केले आहेत। मग ह्याचं उत्तर कसं येतं? तर हा 1 जसाच्या तसा लिहायचा, आणि ह्या अपूर्णांकामध्ये छेदाच्या ठिकाणी काय आहेत? 10 आहेत। 10 असल्यामुळे 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आणि त्याच्यापुढे 0 येईल, म्हणजे 0.1 किंवा 0.1 असं याचं वाचन होईल। चला तर मग आता सराव संचाला सुरुवात करूयात। इथे काय सांगितलं आहे बघा, खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा। आता आपल्याला हे दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे, तर बघा इथे काय आहे, 3.9/10 म्हणजे 3 पूर्णांक आहेत, म्हणून 3 पूर्णांक अगोदर लिहिले, त्यानंतर अपूर्णांक आहे, त्यासाठी आपण पूर्णांक संपला, पूर्णांक संपला म्हणून दशांश चिन्ह द्यायचं, एक टिंब द्यायचं, आणि इथे काय 9/10, तर छेदाच्या ठिकाणी 10 आहेत, तर त्यामुळे काय होईल, हे 9 जे आहेत त्या एका अंकानंतर दशांश चिन्ह येईल, तर दशांश चिन्ह इथे दिलेलं आहे, मग तो 1 अंक कोणता येईल? तो 1 अंक येईल 9। आता ह्याचं वाचन कसं करायचं? वाचन कसं करणार? 3.9 असं येणार, किंवा आपण सोयीसाठी इथे काय बोललं जातं की 3.9, मग तेच लिहूयात आपण। इथे वाचायला सांगितले, वाचन म्हणजे आपल्याला लिहावं लागेल ना, तेव्हा आपण वाचणार, मग इथे लिहायचं आहे 3.9। ओके, त्यानंतर आता दुसरा प्रश्न, इथे काय सांगितलं की 1.4/10, मग ह्याचं रूपांतर कसं होईल? तर हा जो 1 पूर्णांक आहे तो जसाच्या तसा आला, आणि इथे अपूर्णांक काय आहे? 4/10, मग अपूर्णांक लिहिण्याच्या अगोदर आपण काय लिहिणार? दशांश चिन्ह, आणि 4/10 म्हणजे 4.5च्या नंतर येतील। आता ह्याचं वाचन कसं होणार? तर 1.4। ओके, 2 झाले प्रश्न आपले। आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की 5.3/10,
आता ह्याचं रूपांतर होणार हे पाच पूर्णांक आहेत ते जसेच्या तसे आले, त्यानंतर पूर्णांक संपले म्हणून आपण दशांश चिन्ह देणार, आणि जो अपूर्णांक आहे तो आहे 3/10 म्हणजे इथे हे 3 येणार। तर आता इथे याचं वाचन कसं होणार 5 दशांश चिन्ह 3। चला आता आपण चौथा उपप्रश्न पाहूयात। चौथ्यामध्ये काय सांगितलं आहे की इथे 8/10। आता इथे बघा पूर्णांक काहीच दिलेला नाही, पूर्णांक दिला नाही म्हणजे तिथे पूर्णांक शून्य आहे, मग तो आपण शून्य अगोदर लिहून घ्यायचा। ओके, त्यानंतर दशांश चिन्ह, आणि इथे आहे 8/10 म्हणजे दशांश चिन्हानंतर 8 येणार। तर ह्याचं वाचन कसं येणार, ह्याचं वाचन होणार 0.8। चला चार प्रश्न झाले, आता पाचवा प्रश्न पाहूयात। आता पाचवा प्रश्न काय आहे बघा 7/10। आता इथे देखील पूर्णांक दिलेला नाही, पूर्णांक दिलेला नाही याचा अर्थ पूर्णांक शून्य आहे, त्याच्यानंतर आपण दशांश चिन्ह देणार आणि 7/10 म्हणजे दशांश चिन्हानंतर येतील 7। ओके, आता ह्याचं वाचन कसं होणार, ह्याचं वाचन होणार 0.8 आणि त्यानंतर हे 7 आहे ते इथे 7 लिहायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा उदाहरण संग्रह सोडवून झालेला आहे। जर तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची इयत्ता लिहून पाठवा, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व व्हिडिओच्या लिंक देऊ। आणि जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळत राहील। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।